काय मॅडम, कसला विचार करताय? आरव दादा, मी जॉब वॅकन्सी बद्दल सांगितलंय, पण बाबांचे अजून स्कॅन्सच झाले नाही आणि दुष्यंत सर या सगळ्यात लक्ष घालतील असं मला काय वाटत नाही. ते ह्या सगळ्या नाही होऊ देऊचे म्हणून आता आरव दादा ह्या सगळ्यात लक्ष घालणार. सरस्वती, आरवने कितीही लक्ष घातलं तरी सुद्धा त्याच्या आईने काही गोष्टी मॅनेज केल्या आणि स्कॅन्स करू दिले नाहीत तर? पण सर, आपण बाबांचे स्कॅन्स दुसरीकडे करायचे असं आपलं ठरलेला ना? हो, आपलं ठरलं होतं. मला एक गोष्ट सांग, शुभंकर सरांची ट्रीटमेंट ही दुष्यंत सरांच्या अंडर आहे, बरोबर? त्यात आपल्या हॉस्पिटलमध्ये स्कॅन्सची सोय आहे. मग हे सगळं असताना आपण त्यांचे स्कॅन्स बाहेरून का करतोय असा प्रश्न जर शुभंकर सरांना पडला तर, आणि जर त्यांना संशय आला तर तू काय उत्तर देणार आहेस त्यांना? आणि पुन्हा या सगळ्या गोष्टी जर गौतमी मॅडमना कळल तर काय होईल हे तुला माहिती आहे ना? सरस्वती, मला सांग, तू हे सगळं आणखीन किती दिवस लपवून ठेवणार आहेस? नाही माहिती माका. माझं एक ऐकशील? ये इथे बस. सरस्वती, एकदाच काय ते सत्य बोलल्याने सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातील तुझ्या. तू जरा विचार कर, जी बाई तुझ्या बाबांबद्दल इतका वाईट विचार करते ती त्यांच्या सोबत त्यांच्याच घरात राहतेय, ही गोष्ट किती भयानक आहे. सर, मला सगळं कळतं, पण परिस्थितीन तोंड दाबलं ना की सत्याचा पण गळा घोटता. मी इराच्या आईचं सत्य बाबांका नाही सांगू शकत. इट्स ओके, आपण काढू काहीतरी मार्ग. मी करतो काहीतरी विचार. इरा काय? इरा, मी तुला कित्येकदा सांगितलं की तू डिरेक्टली इथे नको येत जाऊस म्हणून. तुला माहिती आहे ना याच्या आधी केवढा मोठा प्रॉब्लेम झाला होता, मग पुन्हा पुन्हा तेच तेच तू का वागतेस? का असं वागलास? का बसवलंस मला? इरा, तू तू जरा बस इथे बस. इरा, मी तुझी कंडिशन समजू शकतो, पण तू प्लीज वाटेल ते नको बोलूस. तुला असं वाटतंय की मी तुला फसवलंय, पण तसं खरंच काही नाहीये. मी तुला फसवलेलं नाहीये. हो, मग ये इकडे, इथे उभा राहा, आरशात बघ आणि विचार स्वतःच्या मनाला की तू मला फसवलं नाही. हो, आय एम सॉरी, मी विसरलेच. विचार करण्यासाठी मन लागतं नाही का? ते नाहीच आहे तुझ्याकडे. यु नो विशाल, माझ्यासाठी आहे ना मुलांची रांग लागते, रांग. बट आय चूज यू. यु नो वाय? बिकॉज मी तुझ्यासाठी वेडी आहे ना. पण काय फायदा? तुला किंमतच नाही ना माझ्या प्रेमाची. विश्वासघात केलास तू, तुम्हाला चीट केलास. बास झालं इरा, वाटेल ते आरोप नाही ऐकून घेणार. आणि मुळात मी तुला चीट करायला, मी तुझ्याशी काही चुकीचा वागलेलो नाहीये. मी तुला क्लिअरली सांगितलं होतं की आपल्यात फक्त मैत्री आहे, निखळ मैत्री. आणि त्याला तू तुझ्या हिशोबाने जो काही टॅग लावलायस ना तो तुझा, तुला माहिती. नाही केलं चीट? नाही केलंस? मग आत्ता बघा तूच, हे सगळे चॅट्स काय आहे? माझ्या प्रत्येक टेक्स्टला तू अर्ध्या तासाच्या आत रिप्लाय करत होतास, काय आहे हे? हा बरं, हे सगळं जाऊ दे. हे फोटोज आपले, हा आपल्या कॉफी शॉप मधले फोटोज, काय आहे हे सगळं? बरं ते सगळं सोड, माझ्या घरी आलेलास, क्वालिटी टाइम स्पेंड करायला काय होतं ते सगळं? काय होतं? इरा, मी तुला आधीच सांगितलं होतं की हे सगळं मी तुला बरं वाटावं म्हणून केलं. इनफॅक्ट सरस्वती, तर भिकारडीचं नाव नको काढूस हा, आणि तिला आड करून तिच्या मागे लपण्याचा प्रयत्न तर अजिबात करू नकोस.
बीबी विशाल मला सांग ना माझ्यात काय कमी आहे. मी त्या भिकारडीपेक्षा छान दिसते. मी डॉक्टर होणार आहे, श्रीमंत आहे, हा शहरातली आहे. मग काय कमी आहे माझ्यात? विशाल तुला त्या भिकारडी सारखं राहिलेलं आवडतं ना, म्हणून मी तसं ड्रेसअप करून मी कॉलेजमध्ये पण आलेले ना. तुला तिची भाषा आवडते का? मी ती पण शिकायला रेडी आहे. मी तुझ्यासाठी वाटेल ते करेन विशाल. बेबी तू फक्त बोल, तुला काय हवंय तू फक्त बोल. आय डू एनीथिंग फॉर यू. इरा तू घरी जा आता, मला तुझ्याशी या विषयावर काहीही बोलायचं नाही. प्लीज दॅट्स इट. जाते मी. पण एक लक्षात ठेव विशाल, इरा जीवापाड प्रेम करू शकते ना, तर ती बर्बाद पण करू शकते. धमकी देतेस मला? तुला जसं समजायचंय तसं समज. तूच बयोय हा जर शुभंकरचा डाऊट स्ट्रॉंग झाला ना, तर तुमच्या दोघांचा दी एंड पक्का. अगो तिचो राक्षसी चेहरा ना सगळ्यांसमोर येऊ दे एकदाचो. अशा राक्षसांका ना देव बनवून देवरात पूजूचा नसता. त्यांच्यातली राक्षसी वृत्ती थरच जाऊन टाकूची असते. सरस्वती एकदाच काय ते सत्य बोलल्याने सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातील तुझ्या. जी बाई तुझ्या बाबांबद्दल इतका वाईट विचार करते ती त्यांच्या सोबत त्यांच्याच घरात राहते. ही गोष्ट किती भयानक आहे. उद्याचा दिवस खूप महत्वाचा. आरव दादाने सगळं नीट हँडल केला तर बाबा लवकरच हॉस्पिटल जॉईन करू शकतील. चला गरम गरम कांदे पोहे खाऊन घेवा. धरा. थँक यू. इरा अरे कुठे ग बाळा? अरे दादा तू सकाळीच बाहेर गेलो. मम्मा आला. मम्मा मला तुझ्याशी बोलायचंय. काय बोल ना. तुम्ही बाबाचे स्कॅन्स का नाही करत आहात? याला काय झालं आता मध्येच? नक्कीच त्या कार्टीने हे सगळं डोक्यात भरवलं असणार याच्या. अरे काय बोलतोयस तू? हा माझे प्रयत्न सुरूच आहेत ना. आणि दुष्यंत सर पण म्हणालेत ना की ते कळवतील कधी स्कॅन्स करायचे ते. मग करूयात ना आता. का कुठे बोलतीयस तू मम्मा? बाबाच्या स्कॅन बद्दल खूप वेळा सांगून देखील दुष्यंत सर त्याकडे दुर्लक्ष करतायत. बाबा आता पूर्णपणे बरा झालाय ना, मग काय वेळ काढतायत ते? काय बोलतोय? खरं तेच बोलतोय बाबा. हे लोक मुद्दामून तुझे स्कॅन्स करत नाहीत. दादा तिरा तू मध्ये बोलू नकोस. आधीपासून डाऊट होताच म्हणून मी विशाल सरांना सोबत घेऊन याबद्दलची सगळी माहिती काढली. अरे अरे काय बोलतोयस तू? आम्ही हे मुद्दामून का करू? हे बघ शुभंकर दुष्यंत सरांचा पेशंट आहे, मग त्यांना जास्त माहिती असेल ना. बास मामा बास. अजून किती खोटं बोलणार आहेस तू? तुझा खेळ संपलाय आता.
मला सगळं कळलं. बाबाला पुन्हा पहिल्यासारखं करीन अशी धमकी देऊन तू बयोला गप्प बसवला होतास. बयो, होय बाबा, ही सरू नाहीये, तुझी बयो आहे. होय बाबा, या बाईने तुला बयोची खरी ओळख कळू नये म्हणून तिला धमकी दिली होती. एवढंच नाही बाबा, तुला पुन्हा आजारी पाडण्याचा सुद्धा डाव होता हिचा. याआधी सुद्धा तू याच बाईमुळे आपल्या घरापासून दूर होतास. पोलिसांनी तुला हिच्यामुळेच खोट्या आरोपाखाली इतकी वर्ष तुरुंगात ठेवलं होतं. बाबा, तुला या परिस्थितीमध्ये या बाईने अडकवलं होतं. आपल्या बयोने यामध्ये लक्ष घालून वेळीच हिचा डाव उद्ध्वस्त केला नसता ना, तर आज तू आमच्यात नसतास बाबा. हीच आपली बयो आहे बाबा. आपली बयो, आपली बयो. बयो शुभंकर. अरे ही सरूच आहे, बयो नाही आहे ही. आरव काहीही बोलतो, या विशालमुळे सगळं झालंय. त्याने आरवच्या डोक्यात काहीतरी भरवलंय म्हणून आरव हे सगळं बडबड करतोय. अरे आपली बयो मेली आहे, मेलेला माणूस कधी परत येत का? हा बयो मेली आहे. अरे ही सरूच आहे, मी सांगते ना तुला, बयो मेली आहे. बाबा काय होतंय? बाबा काय होतंय तुमका? बाबा काय होतंय तुला? पहाटेचं स्वप्न खरा ठरतं असं म्हणतात, तेव्हा रवण आता माझ्या बाबांका सुखी ठेव. त्यांका असं धक्को देऊन अजिबातच नाही चालत. बाबांक काय करून मी बयो असं या कळता कामा नये, नाहीतर इराच्याही त्यांच्या वाईटावर उठत. आणि तामाका नको. शुभू, गोळ्या घ्यायच्या आहेत ना? नाही सर, आले की घेईन. आणि गौतमी, मला आता कंटाळा आलाय या गोळ्यांचा.
अम्मा अरे काय रे येणार काय झालं अरव काही हवंय का पैसे वगैरे हवेत का तुला नाही नको पैसे नको आहेत मला मला बाबाविषयी बोलायचं बोल ना मम्मा आपण बाबाचे स्कॅन्स कधी करणार आहोत हे बघ त्याचे सगळे स्कॅन्स झाले ना तर त्याला अशा गोळ्या पण खायची गरज नाही एकदा का तो फिट आहे हे कळल्यानंतर मग सरूच काय सरूच काम कमी होईल असं म्हणायचं होत त्याला तिला खूप करावं लागतं ना तुझ हेच म्हणायचं होतं ना तुला आरव याला काय झालंय मध्येच नक्कीच त्या कार्टीने हे सगळं डोक्यात भरवून याला पाठवलं असणार इकडे आरव बाळा अरे तुला काय वाटतं माझं लक्ष नाहीये का ह्या सगळ्याकडे अरे दुष्यंत सरांशी बोलणं होत असतं माझं या बाबतीत हो गौतमी पण तूच सांग आता मला किती दिवस झाले आपण त्यांना भेटून त्यांना एकदा विचार तरी नक्की कधी करायचे स्कॅन्स बाबा हे बघा आपण आपण आज हॉस्पिटलला जाऊन येऊ तिथंच काय ते कळेल आपल्याला आपण दुष्यंत सरांना भेटू किंवा सरळ ट्रस्टींना भेटू आरव तू असं काहीही करणार नाहीयेस म्हणजे माझं कालच बोलणं झालं होतं दुष्यंत सरांशी दुष्यंत सर आज नाहीयेत उगाच तुमची फेरी फुकट जाईल ना आणि शुभूपेक्षा तर मला क्युरिओसिटी आहे मला उत्सुकता आहे त्याची कधी प्रॅक्टिस सुरू होते कधी त्याचं क्लिनिक सुरू होतं तुला काय वाटतं मी या सगळ्या गोष्टींचा फॉलोअप घेत नाहीये का पण मम्मा तू एफर्ट्स घेताना दिसतच नाहीये अरं काय बोलतोयस तू हे मम्मा किती दिवस झाले सांग तुम्हाला साधे स्कॅन्स करायचे आहेत ना मग इतका का वेळ लागतोय अरे पण त्या मधल्या काळात आपल्या घरात काय घडतंय ते नाही बघतेस का तू रमाकांत काकांना पोलिसांनी पकडून नेलं त्याचं काय तिथे पण सगळं मीच लक्ष घालते तेवढी बाहेरची सगळी दगदग पण मी बघते सगळं मी हँडल करते त्याचं कौतुक तर नाही उलट माझ्यावरती आरोप करतोस तू गौतमी गौतमी शांत हो अगं त्याला तसं नसेल म्हणायचं तो फक्त माझ्या काळजीपोटी बोलतोय आणि आरव बाळा मम्माचं पण बरोबर आहे घरातल्या गोष्टींपासून बाहेरच्या सगळ्याच गोष्टी तिला एकटीला हँडल कराव्या लागतात ना ती तरी बिचारी एकटी काय काय करणार तुला सांगू का खरं मलाही असं झालंय की कधी माझे एकदा स्कॅन्स होत आहेत कधी माझे रिपोर्ट नॉर्मल येत आहेत कधी मी प्रॅक्टिस सुरू करतोय गौतमी तू एकदा बोल ना दुष्यंत सरांशी हो मी बोलते त्यांच्याशी आणि सांगते बोलणार आहे मी दुष्यंत सरांशी जा तू आवर तुला कॉलेजला जायचंय बाय इलस तू थांबी चाय आणतया आते बाबा बरे आहेत ना हा दादा आता बरो हा पण असा किती विचारतस अयो काय झाला तुझा तोंड असा पडला किती का तुका बरा वाटत नाही काय थांब मी काहीतरी आणतोय काय नाही असाच बयो आता बस झाला तूच बयो आहेस हे मी बाबाला आत्ताच्या आत्ता जाऊन सांगणार आहे